गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे शनिवार आणि वीकेंडची सुरुवात झाली. आम्ही थोडंसं सिएटलच्या आजूबाजूला फिरण्यासाठी बाहेर निघालो आहे आणि आत्ता जे निघालो आहे डेस्टिनेशनला ते आहे स्नोकॉलमी म्हणून एरिया. आम्ही जिथे राहतोय तिथून जवळपास एक तासाच्या अंतरावर आहे आणि वातावरण खूपच छान झालं आहे. आम्ही जिकडे चाललोय तिकडे वरती तर क्लाउड खूप दिसत आहेत, सो थोडाफार पाऊस पडत असावा तिकडे असं वाटतंय. खूपच सिनिक ड्राईव्ह आहे. अजून आमची डेस्टिनेशन जसं तुम्ही ऐकलं असेल 10 मिनिटांवर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खूपच छान झाडांचे कलर झालेले आहेत. अजून एक सिनिक ड्राईव्ह मध्येच आम्हाला लागलंय. खूपच छान फॉल कलर्स आणि खूपच छान झाडांचा कलर तुम्ही इथे बघू शकता. खूपच छान सिनिक आहे, अमेझिंग व्ह्यू आहे. ऍक्च्युली स्नो कॉलमी एरिया सुद्धा कास्केड लूप मध्ये येतो. ओके, तर आमच्या मित्राच्या सांगण्यानुसार आमचा पूर्ण दुसरा पण प्लॅन आहे, कास्केड लूप म्हणून एरिया आहे तो पूर्ण कव्हर करायचा. तर हा एरिया त्या लूपचाच एक पार्ट आहे. पोहोचलोय आम्ही फायनली स्नोकॉलमी वॉटरफॉलच्या इथे. तुम्ही वातावरण बघू शकता, पूर्ण क्लाउडी आहे, पूर्ण धुकं आहे आणि इथे व्ह्यू खूपच क्लाउडी आहे. म्हणजे हा वॉटरफॉल इथे आता दिसणं आणि हा आहे तो व्ह्यू. हा आहे स्नोकॉलमी वॉटरफॉल. खूपच अमेझिंग वातावरण, बारीक पाऊस पडतोय, बऱ्यापैकी लोक सेफ्टी प्रिकॉशन घेऊन आलेले आहेत. आणि हे बघा, इकडे जर दाखवलं तुम्हाला पूर्णपणे धुक्याची चादर आणि खाली पाणी. बघू शकता इकडे पाण्याचे जे तुषार वरती उडत आहेत खाली पाणी येत असताना, पूर्ण त्याच्यामुळे पण ही पूर्ण धुक्याची चादर झाली आहे. आणि स्नोकॉलमी वॉटरफॉल्स स्नोकॉलमी नदीवर आहे आणि हा सिएटलपासून पूर्वेला आहे अंदाजे 50 किलोमीटर डिस्टन्सवर. आणि या वॉटरफॉलची उंची आहे 268 फीट. आणि हा वॉटरफॉलबद्दलची अजून एक माहिती अशी आहे की इथे एक पॉवर प्लँट आहे आणि तो हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लँट जगातील पहिला हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लँट आहे जो पूर्णपणे जमिनीखाली बनवण्यात आलेला आहे. आणि तो बनवण्यात आला होता अंदाजे 1899 मध्ये, 121 वर्षापूर्वी ऑलमोस्ट. आणि जेव्हा हा पॉवर प्लँट बघत होतो त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना पॉवर प्लँटची आठवण झाली. आणि तो पण आपल्या भारतातील सगळ्यात मोठा पूर्ण झालेला पॉवर प्लँट आहे आणि त्याचे पण काही पॉवर स्टेशन्स आहेत ते पूर्णपणे जमिनीखाली आहेत. दुपारच्या जेवणासाठी लंचसाठी आम्ही छोटंसं एक टाऊन आहे इथे स्नोकॉलमी फॉल्सच्या बाजूला तिथे आलो आहे. या टाऊनमध्ये जे फॉल कलर्स दिसत आहेत खूपच अमेझिंग, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा,
दोन्ही साईडने रस्त्याच्या, खूपच छान. आजूचा परिसर पण आजूबाजूचा खूपच हिरवागार आहे. आणि या झाडाचा एक कलर बघा, डार्क रेड पूर्ण. आणि याची पानं पण खाली मस्त पडलेत. आणि रेस्टॉरंट पण खूप चांगले चांगले आहेत. टेकआउट वगैरे चालू आहे. डाईन इन फॅसिलिटीज जास्त चालू नाही आहेत कोविड किंवा कोरोना व्हायरसमुळे. सो आम्ही ऑर्डर दिलेली आहे ऑलरेडी एका रेस्टॉरंटमध्ये, आणि ती रेडी झाल्यावर आम्ही पिकअप करायला जाणार आहे. तोपर्यंत हे टाऊन फक्त चालत फिरतो आहे. आणि तुम्ही या टाऊनमध्ये जो फॉल कलर्सचा एक्सपिरियन्स येतो आहे, खूपच अमेझिंग. हे ऑलमोस्ट आता पानं सगळी झडतात आणि अशी ही झाडं होणार जी तुम्हाला डावीकडे दिसत आहेत तशा टाईपमध्ये ऑलमोस्ट पुढच्या एक दोन वीकमध्ये.